लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक दिन आज सर्वत्र साजरा होत आहे। शिवरायांच्या जीवनातील अनेक प्रसंग हे मराठी माणसाला आजही तेवढेच प्रेरणादायी वाटतात। आज नाशिकमध्ये शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवरायांनी इतिहास घडवलेल्या तब्बल 151 गडकिल्ल्यांचे चित्र काढून त्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे। नाशिकमधील सृष्टीराज इंटरनॅशनल आर्ट्स एज्युकेशन अकॅडमी यांच्या वतीने माझ्या राजाच्या पाऊलखुणा या चित्र प्रदर्शनाचे आज आयोजन करण्यात आले आहे। नाशिकमधील विद्यार्थी चित्रकारांनी काढलेल्या या गडकिल्ल्यांचे प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले आहे। यामध्ये तब्बल 151 गडकिल्ल्यांचे रेखाटन करण्यात आले आहे। नाशिकमधील प्रसिद्ध चित्रकार विनोद सोनवणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून यावेळी चित्रकार विनोद सोनवणे यांनी या संकल्पने मागील उद्दिष्ट स्पष्ट केले। नमस्कार, मी नाशिक चित्रकार विनोद सोनवणे आज मनस्वी आनंद होतोय ही गोष्ट सांगताना। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आज 350 वर्ष पूर्ण झालेत आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवरती वेगवेगळ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो सोहळा आहे तो वेगवेगळ्या संकल्पनेतून साजरी होतोय। तर एक चित्रकार म्हणून, एक कलाकार म्हणून एक आगळ्या वेगळ्या शैलीतून आपली संकल्पना, आपली थीम मांडण्यासाठी काही विद्यार्थ्यांना घेऊन चित्र प्रदर्शन करावं अशा पद्धतीची संकल्पना मनात आली आणि जवळपास 10 विद्यार्थ्यांनी 150 चित्र, 151 चित्रांचं खूप सुंदर असं चित्र प्रदर्शन आम्ही इथे केलं। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनस्वी आनंद झाला, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले 150 एवढे किल्ले आज जे मुलांनी केलेत, या सर्व किल्ल्यांचा अभ्यास करताना, ते त्यांना समजवताना, त्या सर्व बारीक गोष्टी त्यांना डिटेल्समध्ये देताना, तो जो अभ्यास झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांबद्दलची जी अस्मिता स्वतःला जाणवली, ज्या पद्धतीने तो किल्ला जगायला मिळाला, आणि ह्या सर्व गोष्टी मला वाटतं की अशा पद्धतीचा आगळावेगळा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असेल, या पद्धतीने प्रत्येक महापुरुषाचा हा सोहळा जो आहे तो आपल्या कलेतून आणि त्यांच्या विचारांचा व्हावा असं मला वाटतं। सृष्टीराज इंटरनॅशनल आर्ट एज्युकेशन अकॅडमी, पुन्हा एकदा नव्याने तुमच्यासाठी थोड्याच दिवसात हेच सर्व चित्र प्रदर्शन कलरफुल चित्रांमध्ये आणणार आहे आणि ते देखील 365 किल्ले जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत ते सर्व तुमच्या सगळ्यांच्या समोर प्रेझेंट होणारच आहेत। तत्पूर्वी मी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जी राज्याभिषेक पेंटिंग आहे ही आजपर्यंत माझे 4 वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेली आहे आणि माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की बाहेर देशांमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पोहोचावा ही तळमळ आमच्या कुंसल्यातून आम्ही साकारत असतो। धन्यवाद। वेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला आणि या उपक्रमाचा भाग बनण्याची संधी या निमित्तानं मिळाली, एक वेगळा अनुभव या निमित्तानं अनुभवायला मिळाला अशा प्रतिक्रिया यावेळी चित्रकार विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या। नमस्कार, मी हर्षाली राठोड। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा 350वा असून आज आम्ही 151 किल्ल्यांचे चित्र प्रदर्शन केले आहेत, त्यातून नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या। आजपर्यंत जे किल्ले ऐकलेही नव्हते आणि बघितलेही नव्हते ते चित्रातून आम्हाला समजले आहे। नमस्कार, मी वेदांत देशमुख। आज 351वा राज्याभिषेक दिनी आम्ही हे चित्र प्रदर्शन, माझ्या राजाच्या पाऊलखुणा हे चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे। आम्ही इथे 151 गडकिल्ल्यांचे चित्र रेखाटलेले आहे। हे काम आम्ही चारकोलमध्ये केलेलं आहे। येथे विविध महाराजांच्या विविध किल्ले, शिवनेरी, रायगड, पन्हाळा वगैरे अशा किल्ल्यांचं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून महाराजांचा इतिहास जाणून घेतला। त्यांनी आम्हाला जर चित्र काढायला एवढा अवघड जात होते तर त्यावेळी ते किल्ले बांधणं किंवा ते जिंकणं त्यांना किती अवघड गेलं असेल याचा आम्ही अनुभव घेतलेला आहे।
आणि मला हे काम करताना मनस्वी आनंद झाला आणि महाराज यातून आम्हाला स्फूर्ती मिळाली की नवीन ऊर्जा मिळाली महाराजांमधून. नमस्कार, मी आकांक्षा घाणेकर. आज राज्य अभिषेक सोहळ्याच्या दिवशी आम्ही हा प्रदर्शन ठेवला आहे. आम्ही सगळे विनोद सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आज काम केलेलं आहे. गड किल्ले चारकोलमध्ये काढून आम्ही त्यांचं आज प्रदर्शन लावलं आहे. ह्याच्यातून आम्हाला भरपूर काही शिकायला भेटलं. नवनवीन किल्ल्यांचे नावं, त्यांची माहिती, इतिहास कळाला आम्हाला. त्याच्यातून खूप माहिती नवीन भेटली. नमस्कार, मी दुर्गा पाटील. आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने आम्ही 151 किल्ले चित्रित करून त्यांचं एक्झिबिशन भरवलं आहे. यासाठी आम्हाला आमचे विनोद सर सृष्टीराज अकॅडमीतून फार छान प्रोत्साहन मिळालं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गड किल्ल्यांचे चित्र रेखाटले. याच्यातून नवीन नवीन किल्ल्यांची माहिती, नवीन नवीन शिवाजी महाराजांबद्दलचं आम्हाला माहिती की त्यांनी कुठल्या किल्ल्याविषयी कुठली कामगिरी केली होती, तो किल्ला कसा जिंकला, या विषयांची माहिती आम्हाला खूप छान मिळाली. आणि प्रत्येकजण आजच्या दिवशी वेगळं काही करू पाहतो, तर त्यात आम्ही एक वेगळी कन्सेप्ट ह्या ठिकाणी उभारली आणि गड किल्ल्यांचे चित्र रेखाटले. नमस्कार, माझं नाव काव्या पाटील. मला हे करताना खूप छान वाटतंय की आम्ही आमच्या हाताने गड किल्ले बनवले आणि ते पण चारकोलने. आम्हाला ही संधी फक्त आमचे सर विनोद सोनवणे सरांकडूनच मिळाली. त्यांच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो आणि त्यांच्याच कलेमुळे आम्हाला त्यांनी ती कला दिली. मग आम्ही ती करू शकलो त्याच्यावरती आणि आमच्या मनात जे होतं शिवाजी महाराजांबद्दल आम्ही ते करू शकलो. आणि हे करताना असं वाटत होतं की हे सगळं आमच्यासाठी नाही, फक्त शिवाजी महाराजांसाठीच करत होतो. तर आज जसं की आपल्याला माहिती आहे, आज 6 जून 2023 आज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि आज त्या निमित्ताने आम्ही 151 गड किल्ल्यांचे चित्र रेखाटले आहे. आणि तुम्ही जर त्यांचे चित्र बघाल तर तुम्हाला त्याच्यातनं कळून येतं की ना, त्या टायमाला जास्त इक्विपमेंट्स नसताना पण त्यांचे जे गड होते ते एकदम परफेक्ट होते. म्हणजे त्यांच्यात व्हेंटिलेशन वगैरे कुठल्या गोष्टींचा प्रॉब्लेम नव्हता. आणि आजचे जर बिल्डिंग पाहिले तर त्याच्यात तो फील नाही आर्किटेक्टचा. पण त्या काळी त्यांच्याकडे काही इक्विपमेंट्स नसताना ते जे चित्र, ते जे बिल्डिंग्स होत्या, त्यांना पाहून आज पण मनस्वी आनंद होतो आपल्याला. आता तुम्ही जसं की बघू शकता, माजी नगरसेवक प्रवीण तिदमे गुळवे सर तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल ताबडे आदींची विशेष उपस्थिती होती. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.